फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दारूमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करणाऱ्या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे सदर घटनेतील फिर्यादी महेश कृष्णा पाटील यांची फेसबुकच्या माध्यमातून समृद्धी खडपकर या महिलेशी ओळख झाली सदर महिलेने त्यांना फेसबुकच्या माध्यमातून खोणीगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलवले सदर हॉटेलमध्ये गप्पा मारताना तिने त्याच्यावर प्रेम करते असे दाखवून त्याचा विश्वास संपादन केला त्यास सदर हॉटेलमध्ये असलेल्या लॉज खोलीतून घेऊन गेली फिर्यादी हे बाथरूममध्ये गेले असता सदर महिलेने महेश यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर सॅमसंग फोल्ड थ्री मोबाईल सोन्याच्या तीन चेन हातातील सोन्याचे कडे एक टायटन कंपनीचे घड्याळ असा एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पळून गेली सदर महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता महेश यांच्याकडे नव्हता तसेच सदर घटनेत महेश यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर चोरीस केले होते सदर रिव्हॉल्व्हरचा आरोपी महिला ही गैरवापर करण्याची दाट शक्यता असल्याने महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला घटनेचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी अमणी अंमलदार यांना योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन केले फेसबुकच्या माध्यमातून सदर महिलेने संपर्क केला असल्याने त्यावरून सदर महिलेचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली सदर महिलेचा शोध घेतला असता ती गोवा येथे असल्याचे समजले त्याप्रमाणे गोवा येथून समृद्धी खडपकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता बदनामीच्या भीतीने लोक तक्रार करत नसल्याचे पाहून तिने अशा प्रकारे अनेक नागरिकांना गंडा घातल्याची कबुली दिली तसेच सदर चोरलेल्या वस्तू तिचा साथीदार हा बाजारात स्वस्तात विकत असायचा या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गोवा येथून तिचा साथीदार विलेंडर विल्फर्ड डिकोस्टा याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोळा मोबाईल फोन दोन घड्याळे दोनशे नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण वीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची धडाकेबाज कारवाई कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे कल्याण परिमंडळ तीन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे सहपोलीस निरीक्षक अविनाश बनवे सह निरीक्षक सुनील तारमळे पोलीस हवालदार सुशांत तांबे पोलीस हवालदार सुनील पवार पोलीस हवालदार राजेंद्र कुमार खिलारे पोलीस हवालदार दीपक गडगे पोलीस हवालदार विकास माळी शांताराम कसबे यल्लप्पा पाटील देवा पवार प्रवीण किनरे पोलीस शिपाई बालाजी करूड अरुणा चव्हाण प्राजक्ता खरनार यांच्या पथकाने केलेली आहे